ए मामी तू नाही घेतली काय फायनली आपली मिसळ झाले आणि आता पोरींना जा गेले मिसळ. आपल्याला जॉईंट झाले दादा कटिंग मास्टर सागर. त्यांचा कुठे आहे दादा भाईंदरला कांदिवलीला आहे सागरचा दादा कांदिवलीला आहे. चालू आहे बट हिशोब काय भेटतच नाही अजिबात. पण डोळे नाही सोबत ना सवय आहे ना सवय आहे. अरे बाप काय चला तर कापायला कापायला सोबत दिला कापायचा. ओके मंडळी आज तुम्ही काय करताय कशाबद्दल आहे कशाबद्दल आहे बघणे साहेब कशाबद्दल आहे आज हे काय माहितीये काय आम्ही कांदे टमाटे खुद नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो. आज आहे गणपतीचं दुसरा दिवस ना तिसरा दिवस आहे. दोन दिवस कसे गेले कळलंच ना. आणि आज चिवडा गल्लीतर्फे आज नाश्ता आहे. काय बनवायचं आहे मिसळपाव मिसळपाव बनवायचा आहे. सो मिसळपावची तयारी चालू आहे. मी तुम्हाला नक्कीच दाखवेन मिसळपाव कसं बनवणार आहोत आम्ही तर आणि चिवडा गल्ली कसं सेलिब्रेट करतोय गणपती फेस्टिवल ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला तर कंटिन्यू आमच्यासोबत राहा. चला जाऊया आता आपण बघूया मिसळपावची तयारी कशी चालू आहे. पोरं बनवत आहेत आपण आलो आरतीला. आपल्या बाप्पाची आरती आता आहे आणि पोरं येत आहेत. दादा आला येते पोरं येते आरती झाली आता जाऊया आपण पुढे. दादा बघितली पुरणपोळी मला प्रसाद काय. चला तर कापायला कापायला सोबत दिला कापायचा. ओके मंडळी आज तुम्ही काय करताय कशाबद्दल आहे ना कशाबद्दल आहे बघणे साहेब कशाबद्दल आहे आज हे काय माहितीये काय आम्ही कांदे टमाटे कोथमीर अद्रक लसूण. ओके हे मोहन साळवे यांचे लग्न झालेले पोराचे लग्न झालेले ऍक्शन रोल हे रोहन गेला सिलेंडर. आमच्या इकडे पाच दिवसाचे गणपतीचा जोरात उत्सव असतो. ओके तर आमच्या इथे आंबेकर साळवी रसाळ भागणे यांच्या घरी गणपती बसतो आणि उरूप आमचे सगळ्यात मेन वरिष्ठ बुरुंकर रवींद्र बुरुंकर यांच्या घरी गणपती बसतो. ओके पण त्यांच्या घरी आम्हाला इतर दाता येत नाही बनवायला तर आम्ही आमच्या इथं बोलवून त्यांना बनवत आहोत. हे आता आमच्या चिवडा गल्लीची चिवडा गल्लीची सदस्य सगळे मिळून आम्ही इथे आता मिसळ पाव बनवत आहे. आता आमचे पाव बेकरीत आहेत ते आता येत आहे. ओके तर अशा चिवडा गल्लीची पोरं दर्पण दादा कामिनी आईवरती आणि मी. तर असं काय एक प्रोग्राम आहे आज गणपती विशेष मिसळपाव बनवायचा आहे सगळ्यांसाठी. जे लोक नाचायला येणार आहेत पोरं मंडळी जेवढी नाचायला येईल ते मिसळपावचा आस्वाद घेणार आहेत
आणि स्पेशल आज नाचणाऱ्यांसाठी मिसळ पाव आहे. किती आपण बसलो आहे, साळव्यांचा गणपती आहे इथे. आणि किती काय किती आहे पावभिव, किती मागवलेत? 500 पाव मागव. आणि अध्यक्ष आलेले आहेत. काय बोलताय, काय कसं कार्यक्रम, काय रूपरेखा काय आज? ओके, हा मोमोज साठी त्याचा सूरज म्हणजे त्यांच्या मुंबईला आम्ही गाडी त्यांचे ठेले बोलतो ना आपण ठेले, तसे आमच्या दोघांचे सूरज तेजसचे गाडी आहेत मोमोजचे. कल्याण स्टेशनला गाडी आहे, कल्याण स्टेशनला सूरज रसला भेट द्यावे. एक विरार प्रयत्न करत होतो आम्ही फ्लॉवर बटाटा माणसं बघते तबागडी आणायला पाण्याची. चला तर तयारी चालू झालेली आहे कटिंगची. आणि दादा लसूण चोलतोय आणि कांद्यामुळे, तर कांदे इकडे असे पाण्यात का टाकले? रिंकेशला विचारूया का बरं तू पाणी पाण्यात का टाकले? ओके ओके. तर अशी फुल मजा आहे इथे, एंटरटेनमेंट फुल आहे आणि पिनू पण आलाय. फुल धमाल मजा मस्ती करत काम चालू आहे. भाऊ काय ऐकडो असू मोठी मिठी होती. तर दर्पणने कांदा असा कापतोय, दर्पणचा बहुतेक पोरं बोलताय पावभाजीचं कुठंतरी आहे काहीतरी. राजू बोलतो भेंडी फोडणीला द्यायचा, बायकोला मदत करतात काय दर्पण असे बोलतायत. माहिती नव्हता तर मग काय मी ऐकतो हे तर माझ्यासोबत हा एक आहे वैतागलेला माणूस. मी गेल्या वर्षी सुपर एवढा दिवस मोठी मोठी काय आला डोळे खुपतायत का? हे बघा हे बघा. आणि अशा तऱ्हेने आपल्या इथं रोहन सुद्धा आलेला आहे, रोहनचं आगमन झालेलं आहे आणि पाव सुद्धा आलेले आहेत. पाव घेऊन आलेला आहे. तर दादा हे किती वाजता म्हणजे मिसळ कधी किती वाजता खायची? 12-12:30 टायमाला हे मिसळ खाली जाईल. 500 पाव. अरे त्याची पण जरा मुलाखत घे त्याची. कोणाची यायची? चालू आहे बट हिशोब काय भेटतच नाही अजिबात. पण डोळे नाही सोबत ना, सवय आहे ना, सवय आहे. रोज जेवण करतो ना. अरे बापरे, आपल्याला जॉईंट झाले दादा कटिंग मास्टर सागर. त्यांचा कुठे आहे धंदा? भाईंदरला कांदिवलीला आहे सागरचा धंदा, कांदिवलीला आहे. आणि ते कांदा असा कापत आहेत की विचार करायचा. दादा 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 हाताची मशीन आहे सागर. कुठे शिकला तू एवढा फास्ट? घरी. म्हणजे आता फक्त तो शिकला एक वर्ष झालं.
तो बघा एक नंबर एक तिकडे आहे, नवीन ट्रेनिंग आहे आणि सागरला ऑलरेडी झाले वर्ष म्हणजे सगळे एका लाईनला झालेले आहेत आणि तो हिशोब करतोय पण हिशोब काय भेटत नाही भेटला ते तेजूला बहुतेक काम लागत नाही वाटत घरी तेजू तेजूला का तेजू एकदम म्हणजे आम्ही लहानपणी ना चिवडा आणि कांदा हे मिक्स करून आम्ही खायचो होतो खतम तेजूला तेजूला घेतली पाहिजे शेप मध्ये भाऊ तर भाऊ शेप आहे बहुतेक मला असं वाटतंय आंघोळ बाकी आहे म्हणून हात नाही लावत आहे ते का फंटर भेटला आहे फंटर भेटला आहे यांची अदला बदली चालू आहे कारण आपल्याला इथे शेड मध्ये इथे बनवायचं आहे ना जेवण सगळे आले ऑलरेडी गाड्या इकडं तिकडं चालू करतायत इथे बनवू आपण म्हणजे बरोबर होईल परफेक्ट चला सुरुवात तर झाले आपल्या मिसळची आणि आजचे शेप आहेत भागणे कांदा कडवून घेत आहेत सध्या म्हणजे कांदा याच्यात नाही कडवत आहेत टोपात बाहेर सेपरेट एका कढईत कडवून घेत आहेत पब्लिक आहे आलेत लोक पोरं आलेत आपले अरे हा फोनवर काय म्हणजे मेजर काय किती किलो किलोची करतात मिसळ की काय करतात की एक टोप असं काय हे तुमचं खडा मसाला काय मेजरमेंट काय आहे काहीतरी असेल ना एक टोप एक टोपामागे दोन पॅकेट तीन पॅकेट ओके दम नाही तर झालंय कांदा टाकून झालं त्यावर खडा मसाला टाकलाय फायनली आपला कांदा लाल लाल रोज चाललाय किती टाइम म्हणजे तरी पण 10 मिनिट काय पाहिजे नेक्स्ट टमॅटो पूर्ण टमाटर किती किलो घेतात आपण एक किलो टमाटर घेतात का चला फायनली आपला कांदा आणि टमाटर झाला आहे तर याची आपण आता पेस्ट बनवून घेतो आहे पेस्ट का बनवतोय हे कांदा आणि हे कडवून घेतलं होतं त्याची पेस्ट बनवली ते पेस्ट बनवली पेस्ट कसली कसली भाऊ बनवली तुम्ही कांदा आणि टोमॅटोची ना कांदा आणि टोमॅटोची जो आम्ही तिथे कडवून घेतला होता ना त्याची इथे भाऊनी पेस्ट बनवली आणि खडा मसाला सुद्धा आहे त्या फायनली आपली आता मिसळची प्रोसेस स्टार्ट झाले आणि त्यासाठी घेतलं आहे ऑइल ऑइल किती अर्धा लिटर वापरला युज ते कांदा आणि टोमॅटो मध्ये
काय एक कोणती पेस्ट आहे? आलं पेस्ट, आलं आणि मिरची, आलं पेस्ट, आलं पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीर, आलं पुदिना अँड कोथिंबीर सागर काय बोलतो कधी आला? आलं पुदिना कोथिंबीर चालू आहे सर आणि पोरं बघा मस्तपैकी असे बसले आहेत, कधी होत आहे नी कधी आमच्या पोटात जात आहे असं विचार चालू आहे. टोमॅटो टोमॅटो आणि मगाशी आपण जी पेस्ट केली त्याची ना टोमॅटो आणि कांदा जी कडवून घेतली होती त्याची केली होती तिकडे टाकली होता आणि टोमॅटो पेस्ट ना हो कांदा टोमॅटो पेस्ट ते अलग अलग का केले अरे दोन पाठात पाठवून आणि इकडे गेला वरती गेला आणि खाली गेला फायनली लाल मिर्च टाकले मसाला टाकलाय. मसाला काय स्पेशल असा आहे बिर्याणी मिसळ मसाला की काय? शिमला मिरची मसाला शिमला टाकतोय घेतले आपण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकले आणि काय काय बाकी आता टेस्ट दिली आहे ती जेवण येत आपण सगळं काही टाकून झालंय आता फायनल प्रोडक्ट बनतोय चांगला येतोय स्मेल येतोय पाणी पाणी आता हंड पेस्ट टाकली आता वाटाण्याची मिक्सरला लावून हे केलेली म्हणजे वटाने तुम्ही पेस्ट केली वटाण्याची पेस्ट केली तुम्ही अहो वटाण्याची पेस्ट का केली त्यांनी रस्ता घट्ट होतो मी पहिल्यांदा काहीतरी नवीन टाक टाक सगळ्या वटाण्याची नाही ना थोडेशी तू टाक तू टाकायचं स्वतःच पडले दुकानात राजू राजा आज करत होत चेकिंग म्हणजे दोन दोन पाच पाच मिनिटांनी चेकिंग चालूच आहे काय स्टेटस आहे तिचा चेकिंग चालू आहे चेकिंग चालू आहे भाऊ बरोबर आहे भाऊ चालू आलं मीठ जात आहे आता आपलं
किती टाकतो वत वाटतो पाहिजे फ्लेवर साठी हा मिसळ मसाला वापरलाय सुहानाचा. टेस्टिंग साठी मी रेडी आहे. वाव टेस्टिंग साठी मी पहिला आहे. बघी आता कशी आहे टेस्ट. आई बघा आईस्क्रीम खाते ऐकत नाही. आता मी मला काही समजत नाही. जो भेटतो आपण आणतो भाऊनी केलाय काही भाऊ तर ओके ओके. थोडासा हे आहे जाळ आहे तिकट स्पायसी हा तिकट आहे. घरचा मसाला जास्त यूज केलाय. गलित मिसळचा बेत आहे आणि त्यात पाऊस एवढा जोरात आहे की विचारू नका. फुल पाऊस आहे. आज पाऊस आहे पाऊस आहे झालेली आहे. कोण गेला हे चल वाटायला. ए मामी तू नाही घेतली काय. फायनली आपली मिसळ झाली आणि आता पोरींना जा गेले मिसळ. येत आहेत पाव येत आहेत. ए कशी झाले चांगले आले. दे यांना देते की पळ किती. दोनच घेतले. ए दे अजून चार दे. नाही नानी दबव तू खा बिंदास.
माणूस व्हीआयपी घरात घराजवळच सगळं होत आहे ना, मग व्हीआयपी ट्रीटमेंट आहे बाबा सगळं असं दिलंय की विचारू नका. एक एक ह्या दरवाजाला आहे आणि एक इकडे दाखवून आहे सगळं. फार मस्त आली ना, चांगली आली आहे, कशी आली आहे हा, चांगली आली मस्त आली ना हा. पप्पा बोलतात मला खायसाठी उठवली लवकर, चल आपण पण खाऊया मस्त ना. आमगार बसलेत वाट बघतायत कधी आमचा नंबर लागतोय असा, फक्त टाइमपास चालू आहे. दोस्त आहे तिथे कामगारांचा, चला भारी झालंय एक नंबर झालाय काका, सगळी तारीफ करत आहे. नाही झाले वाटत. आमच्या दोन कामगारांना भेटलंय, एकदम हळद तुडवत आहेत. किती चार चार झाले की आले दमला भाऊ कसे चांगले बघा हे दोन आमचं खाऊन ताणून बसलेत. काय पाहिजे श्रीवारी नुसतं पितोय नाही तर सकाळ धावा किती संपले सोने झाले सगळे किती बाकी संपले नसतो ना एकच लादे. हॅलो एकच लादे ना अर्धी वाढलीच राहिली सगळ्यांना देऊन आले जबरदस्त झालं संपलं तिथे. त्यात किती बाकी अजून बोलतो तू खाऊन घ्या पाव द्यायचं घेऊन आलास लहान पण पाहिजे